उपसभापती पदी निशिकांत नागमोते निवडून आल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते सुभाष नरोले यांनी नवनिर्वाचित सभापती उपसभापती यांचा सत्कार केला. यावेळी शेतकऱ्यांच्या कर्जाची रक्कम शासनाने दिलेल्या अनुदानातून बँक कपात करीत असल्यामुळे शेतकऱ्यावर होणाऱ्या अन्यायाची दखल घ्यावी, सर्वांनी हा प्रश्न लावून धरावा असे नरोलिया सभापती संजय डांगोरे यांचा सोबत सत्कारवेळी संवाद साधताना बोलत होते. या संबंधाने सभापती यांची प्रतिक्रिया. शेतकरी फार हवालदिल झालेला आहे, त्याच्या खात्यामध्ये आता धीरे धीरे पैसे जमा होत आहे, परंतु बँकवाले अडचणी देत आहे, बँकवाले अडचणी तयार करीत आहे. त्या बँकवाल्याला वट्टीवर आणायची आमची जबाबदारी असेल. बँकवाल्यांनी त्या शेतकऱ्याचे पैसे GR नुसार अतिवृष्टीने मिळालेले पैसे किंवा शासनाने कोणतीही दिलेली मदत हे अडवणुकीच्या धोरणामुळे दाबू नये. कर्ज असल्यामुळे त्याचे ते पैसे डेबिटमध्ये टाकतात, ते पोर्टल त्यांनी बंद करावं आणि डायरेक्ट त्या खात्यात त्याचे पैसे जमा व्हायला पाहिजे, पण असं होत नाही. तेव्हा माझी शेतकऱ्यास नम्र विनंती असेल की ज्या शेतकऱ्याचे पैसे जो बँकवाला या अतिवृष्टीचे पैसे परत करत नसेल तर त्याच्या विरोधात आपण ॲप्लिकेशन करायला पाहिजे आणि सांगायला पाहिजे की आमचे पैसे कशामुळे तुम्ही हे करतात, आमचे पैसे तुम्ही त्या बँकेच्या खात्यामध्ये जमा करा, कारण की शासनाचा तो निर्णय आहे. जर असं होत नसेल तर आमची काटोल पंचायत समिती आणि मी स्वतः त्या गोष्टीच्या विरोधात आम्ही पुढाकार घेऊ आणि शेतकऱ्यांना नक्कीच मदत मिळवून देऊ. ह्याच गोष्टी नव्हे तर कुठल्याही गोष्टीसाठी शेतकरी, कामगार, युवक आणि सर्व समाज कल्याणच्या ज्या योजना आहेत त्यासाठी आमचा पुढाकार असेल.